मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पनवेलमधल्या पळसपेमधून मनसेच्या जागर यात्रेला सुरुवात. ही यात्रा शांततेत, पुढची यात्रा शांततेत नसेल, अमित ठाकरेंचा सरकारला इशारा. मुंबई गोवा महामार्गासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जागर यात्रा आता शांततेत पण भविष्यात मनसे स्टाईलनं मोर्चा निघेल, अमित ठाकरेंचा इशारा. मनसेच्या कोकण जागर यात्रेमध्ये आमदार राजू पाटील यांची घोषणाबाजी. 14 वर्ष वनवास रामाचा, 17 वर्ष वनवास मुंबई गोवा महामार्गाचा, अशा घोषणा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिल्या. यावेळी नागोठणे ते खाम 15 किलोमीटर यात्रेमध्ये राजू पाटील सहभागी झाले. शरद पवारांच्या सभेनंतर आज बीडमध्ये अजित पवारांची उत्तर सभा. अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष, कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी. अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्ह्यामध्ये शपथपत्र घेण्याची मोहीम सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून सध्या जोरदार तयारी. परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम, मराठवाडा कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. परभणीमध्ये आज शासन आपल्या दारी उपक्रम, तत्पूर्वी पोलीस मुख्यालय ते मराठवाडा कृषी विद्यापीठापर्यंत मुख्यमंत्र्यांचा रोड शो. काँग्रेसची 3 सप्टेंबरपासून राज्यव्यापी जनसंवाद यात्रा. काँग्रेसची जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी. बीडनंतर अजित पवार लवकरच कोल्हापूरमध्ये सभा घेणार. शरद पवारांच्या सभेपाठोपाठ अजित पवारांची कोल्हापूरमध्ये सभा, सूत्रांची माहिती. अजित पवार गटाकडून लवकरच तारीख जाहीर केली जाणार. जपान दौऱ्यावरून परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करून सत्कार केला. फडणवीसांचा जपान दौरा यशस्वी झाला म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. बुलढाण्यामध्ये होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम पुढे ढकलला. 29 ऑगस्टला होणारा कार्यक्रम पुन्हा पुढे ढकलला. 3 सप्टेंबरला कार्यक्रम होण्याची शक्यता. पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये लाखो भाविकांची गर्दी. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 8 तासाहून अधिक काळ. पदस्पर्श दर्शन रांगही 3 किलोमीटरपर्यंत. नाशिकच्या लासलगाव पाठोपाठ येवल्यातही पोलीस बंदोबस्तात लिलाव सुरू. लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याला सरासरी 1,900 रुपये, जास्तीत जास्त 2,276 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव देण्यात आलाय. सोलापूरमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांचे भावी खासदार म्हणून बॅनर. सोलापूर काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर बॅनरवर आमदार प्रणिती शिंदे यांचा भावी खासदार असा उल्लेख. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर असून अजित पवारांनी बारामती तालुक्यातील कन्हेरी मारुतीचं दर्शन घेतलंय. उद्धव ठाकरे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर. हिंगोलीमध्ये आज उद्धव ठाकरेंची निर्धार सभा. कार्यकर्त्यांकडून सभेची जोरदार तयारी. उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी लावलेले 2 फुगे गायब. ठाकरे गटाचे अजित मगर यांनी हे फुगे लावले होते. रामलीला या ठाकरेंच्या सभेस्थळी लावलेले फुगे गायब, मगर यांची तक्रार. पवारांना निवडणुकीची घाई असेल तर रोहित पवारांनी राजीनामा द्यावा. रोहित पवारांचा सपशेल पराभव करू, भाजपचे नेते आशिष शेलार यांचं पवारांना आव्हान. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून खड्डेमुक्त महारॅलीचं आयोजन. यावेळी खड्ड्यांमध्ये रांगोळी काढून पालिकेचा निषेध करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाला मुंबई उपनगरमध्ये मोठा धक्का. अणुशक्तीनगर विधानसभेचे माजी आमदार तुकाराम काते आणि माजी नगरसेविका समृद्धी काते यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश. हत्या करून मित्रांनीच रचला अपघाताचा बनाव. नाशिकमधील कार्बन नाका परिसरातली धक्कादायक घटना. पोलिसांना संशय येताच मित्रांनी हत्येची कबुली दिली. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील 19,460 जागांसाठी 14,51,000 अर्ज. एका जागेसाठी 75 उमेदवार स्पर्धेत. परीक्षा शुल्कापोटीचे 145 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा. पानशेत धरणातून 2,554 क्युसेक विसर्ग सुरू. धरण 100% भरल्यामुळे आणि पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा वाढला. 7ही धरणातील पाणीसाठा 86%. भातसा धरणातला पाणीसाठाही वाढला. जेजुरीतील खंडोबा मंदिराचा गाभारा उद्यापासून 1.5 महिना दर्शनासाठी बंद राहणार. खंडोबा मंदिरावरती असलेल्या मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा दुरुस्तीच्या कामामुळे बंद राहणार. उद्योगपती अशोक खाडेंची आयआयटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. राष्ट्रपतींकडून भागलपूर आयआयटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती. चांद्रयान 3 च्या प्रज्ञान रोवरचा आणखी एक व्हिडिओ समोर.
चंद्राच्या पृष्ठभागावर रोवर फिरतानाचा व्हिडिओ इस्रोकडून ट्वीट। चांद्रयान 3 मोहिमेच्या 3 उद्दिष्टांपैकी सॉफ्ट लँडिंग आणि रोवरचं चालणं ही दोन उद्दिष्ट पूर्ण। चांद्रयान 3चे सगळे पेलोड व्यवस्थितपणे काम करत असल्याची इस्रोची माहिती। राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील 19,460 जागांसाठी 14,51,000 अर्ज। एका जागेसाठी 75 उमेदवार स्पर्धेत। परीक्षा शुल्कापोटी 145 कोटी रुपये सरकारी तिजोरीत जमा। भोपाळमध्ये अनुराग सिंग ठाकूर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते पंतप्रधानांच्या भाषणांवर आधारित पुस्तकांचं प्रकाशन। पुणे विद्यापीठाच्या प्रकुलगुरुपदी डॉ पराग काळकर यांची नियुक्ती। कुलसचिवांकडून परिपत्रक काढत काळकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। आपचे खासदार राघव चड्ढा आणि त्यांची होणारी पत्नी परिणिती चोप्रा उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी दाखल। फॅब्रिक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सहज फॅशन्सच्या आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला। या आयपीओमध्ये 29 ऑगस्ट पर्यंत गुंतवणूक करता येणार। परकीय चलन साठा 600 अब्ज डॉलरच्या खाली घसरला। 6 महिन्यातील सर्वात मोठी घसरण। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आकडेवारी। आठवड्यातील व्यवहाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण। गुंतवणूकदारांना 2,00,000 कोटींचा फटका। रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या आयपीओची योजना आखली असून रिलायन्स रिटेलमधील आणखी 10% हिस्सा विक्री करण्याची शक्यता। आधारची समस्या सोडवण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन मदत मागता येणार। युआयडीएआयनं 1947 क्रमांकाची टोल फ्री हेल्पलाईन सुरू केली आहे। सप्टेंबरमध्ये 16 दिवस बँका बंद राहणार। ग्राहकांच्या सोयीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सुट्ट्यांची यादी जाहीर। कलानिधी मारण प्रकरणामध्ये स्पाइसजेटला न्यायालयाचा दणका। कंपनीच्या सीएमडीला 100 कोटी देण्याचे निर्देश। देशात मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या सातत्यानं वाढत असून जून 2023 देशभरातील वापरकर्त्यांची संख्या 3.74 लाखांनी वाढून 114 कोटींवर। जिओनं जून महिन्यात 22.73 लाख वापरकर्ते जोडले तर मे महिन्यामध्ये 30.4 लाख वापरकर्ते जोडले। यासह आता वापरकर्त्यांची एकूण संख्या 43.86 कोटींवर। देशामध्ये ब्रॉडबँड ग्राहकांमध्ये 0.54% वाढ म्हणजे जवळपास 50 लाख ब्रॉडबँड ग्राहकांची वाढ। मे महिन्यामध्ये ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या 656 दशलक्ष होती, ती आता जूनमध्ये 861 दशलक्ष झाली आहे। व्हॉट्सअपचं नवं फीचर नवीन रिसेंट हिस्ट्री शेअरिंग। या फीचरनुसार ग्रुप ॲडमिन्सना नवीन लोकांना जुन्या ग्रुप चॅट दाखवायचे की नाही हे निवडण्याचा अधिकार घेता येईल। विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघामध्ये 4थ्या क्रमांकासाठी विराट कोहली योग्य खेळाडू। दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सची प्रतिक्रिया। जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये एचएस प्रणॉयचा पराभव। उपांत्य फेरीमध्ये वितिदसरनकडून संघर्षपूर्ण लढतीत पराभव। बजरंग आणि दीपक पुनियाची जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतून माघार। आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सरावाला पसंती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।